Brought to you by Techno Camon 30 Series. पाडा तर कुणीही म्हणतो, ते बी म्हणतात एकमेकाला पाडा. माहिती काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवार आले एकमेकाला म्हणतातच ना पाडा. मग काय थोडा जातीवाद येतो? मी बोललो नाही, मी बोललोच नाही, मी नावच नाही सांगितलं दादा. नाही नाही, मी निकाल निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो म्हणलं, तुम्हाला वाढायला लागलं तुम्ही त्याच्यात. बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असेल की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकले? नाही नाही, पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे. परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही, माझा समाज नाही, मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठापणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फक्त त्यांना एवढं सांगितलंय पाडा, पण मताची ताकद दिसली पाहिजे. मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू, नाव घेऊन पाडू. नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे, आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात. काय होतंय ते पालकत्व त्यांच्याकडे, पालकमंत्री ते शांत तर राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी. परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना, त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आवाहन, पण ते सांगत नाहीयेत. पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही. 4 तारखेपासून म्हणजे 4 जूनपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी. ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. धन्यवाद.